विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, दिवाळीनंतर निवडणुका होण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना समन्वय समितीच्या बैठका सुरू। सर्वेक्षणात अनुकूलता असलेल्या 177 जागांवर महायुतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी। विधानसभेत भाजपला फटका बसू नये म्हणून संघही मैदानात। संघाचे सहसरकार्यवाहक अतुल लिमयनकडे समन्वयाची जबाबदारी। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे सुनावणी। नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख। उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरून 20 ऑगस्टला सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। मराठवाड्यानंतर राज ठाकरे आता विदर्भात। 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान विदर्भ दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी। दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसंदर्भातले कोणतेही निर्णय कळवले जात नाहीत, बच्चूकडूंची खंत। भूसंपादन प्रलंबित मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला खडे बोल। लाडकी बहिणीचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारला खडसावलं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावली। विधानसभा निवडणूक, एससी एसटी आरक्षणात क्रिमिलेअरसह जात जनगणनेच्या मुद्द्यावरती चर्चा होणार। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप। शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर, तर 200 किलोचा फुलांचा हार घालून जरांगेंचं स्वागत होणार। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।